मुंबई बॉम्बस्फोटातला गुन्हेगार आणि कुख्यात दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण केल्याचा प्रकार एबीपी माझानं समोर आणला बातमी दाखवली आणि आता पोलीस प्रशासन खडबडून जागं झालंय एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलिसांच्या एका पथकानं काल रात्रीच मरीन लाईफच्या बडा कब्रस्तानमध्ये जाऊन वस्तुस्थिती तपासल्याची माहिती मिळतीय तर आज महापालिकेचे अधिकारी सुद्धा कब्रस्तानमध्ये जातील आणि पाहणी करतील अशी माहिती समोर आली आहे फैसल तांडेल आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत फैल या बातमीची दखल विविध पातळ्यांवरती कशी घेण्यात आली आहे कुणी कुणी पाहणी केली आहे ज्ञान नक्कीच ए बी पी माझाने ही काल बातमी कव्हर केल्यानंतर मुंबई महाराष्ट्र व देशभरात ह्याच्या चर्चा झाल्या होयला सुरुवात झाली ज्याच्यामध्ये भाजपचे काही नेता असो किंवा राजकीय नेत्यांनी ह्याचा विरोध केला आणि सांगितलं की ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ह्याची दखल घेता मुंबई पोलिसचं एक पथक जे आहे ते काल रात्री बडा कब्रस्तानच्या जे स्थिती स्पॉट आहे तिकडे जाऊन त्यांनी वस्तुस्थिती सा हे तपासली नेमकं म्हणजे हे खरं आहे का आम्ही नेमकं ते मार्बल लावलेले आहेत का किंवा हे तपासून त्यांची एक हे केलं आहे आणि वरिष्ठांना त्याचा अहवाल सादर करणार आहेत तसंच आपल्याला आप अशी माहिती भेटली आहे सूत्राकडनं की महानगरपालिकाचे काही अधिकारी जे आहेत ते सुद्धा आज तिकडे जाऊन तपासणी करणार आहेत आणि नेमकं काय खरी स्थिती आहे त्याचा म्हणजे नेमकं तपास करणार आहेत आपण जर एकत्रित बघितलं तर जे ट्रस्टी आहेत किंवा जे शोएब खतीब यांचा एक म्हणणं होतं की हे जुनं जुनं चित्र बातमीची आता प्रशासनानं दखल घेतली आहे पोलिसांनी कालच पाहणी केली की तिथे नेमकं का कोणतं बांधकाम करण्यात आलेलं आहे आणि आज मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी सुद्धा जाऊन पाहणी करतील अशी माहिती आहे फैसल धन्यवाद आहे सगळ्या ए बी पी माझा उघडा डोळे बघा नीट